नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार पूजा करत असते। प्रत्येक व्यक्तीला दररोज मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य होत नाही, आणि म्हणूनच लोक आपल्या घरात एक छोटंसं मंदिर बांधतात आणि त्यात आपल्या देवी देवतांच्या मूर्ती बसवतात। मूर्तीची प्रतिष्ठापना करताना अनेक लोकांच्या मनात प्रश्न पडतो की भगवंताचं मुख कोणत्या दिशेला असावं, जेणेकरून भक्तांना पूजा केल्यानं उत्तम फळ मिळेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की स्वामींच्या मूर्तीचं तसंच इतर देवी देवतांच्या मूर्तीचं मुख कुठल्या दिशेला असावं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, आणि स्वामींना गंध लावताना कुठल्या बोटाचा वापर करावा आणि कुठल्या बोटाचा वापर करू नये याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देवाच्या मुखाच्या दिशेकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। बरेच लोक याला महत्त्व देत नाहीत आणि देवाचं तोंड कोणत्याही दिशेने वळवतात। देवाच्या मूर्तीचं तोंड म्हणजेच स्वामी समर्थांच्या मूर्तीचं तोंड हे कोणत्या दिशेला असावं? मूर्ती फुटलेली असेल तर तिची पूजा करावी का? आणि स्वतःला गंध लावताना कोणत्या बोटाने लावावा? त्यानंतर स्वामींना गंध लावताना कुठलं बोट वापरावं? आणि समईतील ज्योतीची दिशा कुठली असावी? समईत किती ज्योती असाव्यात हे असे प्रश्न तुम्हाला पडत असतील। तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की स्वामींच्या मूर्तीचं मुख कुठल्या दिशेनं असावं। आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती आपण ठेवतो त्या देवतांच्या मूर्तीचं तोंड तुम्ही कोणत्या दिशेला ठेवाल? उदाहरणार्थ स्वामींच्या मूर्तीचं तोंड तुम्ही कुठल्या दिशेला ठेवता याकडे लक्ष दिलं पाहिजे। दक्षिण दिशा ही काळजीपूर्वक आपण टाळली पाहिजे। दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते। प्रत्यक्ष यमराज यांची ही दिशा आहे, आणि म्हणून दक्षिणेकडे देवांच्या मूर्तीचं तोंड कधीही नसावं। पूर्व ही उगवत्या सूर्याची आणि भगवान इंद्राची दिशा आहे, म्हणून पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना केल्यानं सौभाग्य आणि वृद्धी होते। पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना केल्यानं संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते। उत्तरेकडे तोंड केल्यानं योग्य संधी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यात मदत होते। आणि वास्तूनुसार मंदिराच्या दिशेनुसार प्रार्थना करताना दक्षिणेकडे तोंड न करणं नेहमी चांगलं। त्यामुळे घरातील मंदिराच्या मुखाची दिशा दक्षिणेशिवाय कुठलीही असू शकते। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा संपूर्ण एकाग्रतेने देवपूजा करा। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि पूजा करताना जर व्यत्यय आणत असतील तर काळजी करू नका। लहान मुलं ही देवासमान असतात। लहान मुलांमुळेच देवपूजेमध्ये आलेला अडथळा हा देवांना सुद्धा मान्य असतो। मात्र आपली एकाग्रता खंड पावणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। आता जाणून घेऊयात खंडित मूर्तीची पूजा करावी का। मित्रांनो, जेव्हा जेव्हा घरातील आपल्या देवघरातील एखादी देवीची किंवा देवतेची मूर्ती तुटली फुटलेली असेल, खंडित असेल, तेव्हा त्या मूर्तीची पूजा चुकूनही करू नका। तरी काय, अनेक लोक या मूर्तींना कचऱ्यामध्ये टाकून देतात किंवा रस्त्यावरती चौकात टाकून देतात। अशा प्रकारे फुटलेल्या भंग झालेल्या मूर्ती चुकूनही आपण कचऱ्यात टाकू नका। हिंदू धर्मशास्त्र सांगतं की ज्या मूर्त्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत अशा मूर्तींची पूजा करू नका, आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या मूर्त्या आपण वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात। वाहतं पाणी आपल्या भागात नसेल तर या मूर्त्या तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता, अथवा गुरुजींकडून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घेऊन एखाद्या जलाशयामध्ये त्याचं विसर्जन करू शकता। आता हे जाणून घेऊयात की स्वामींना गंध लावताना कुठलं बोट वापरावं। आपण स्वतः गंध लावत असताना मधलं बोट म्हणजेच सर्वात मोठं जे बोट आहे त्या बोटानं आपण स्वतःला गंध लावावा। देवाला गंध लावत असताना करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्या बोटानं देवाला गंध लावावा। तसंच श्रीफळ म्हणजेच नारळ, या नारळाला शेंडी अवश्य ठेवावी। ते श्रीफळ जेव्हा तुम्ही देवाकडं तोंड करून ठेवाल तेव्हा त्याची शेंडी देवाकडे असावी, आणि नारळ फोडताना सुद्धा शेंडी देवाकडे ठेवूनच नारळ फोडावा। टोपी घालून कधीही देवाला नमस्कार करू नये, टोपी काढूनच देवाला नमस्कार करावा। अंगावर कपडे नसताना देवपूजा कधीही करू नये। आता हे जाणून घेऊयात की
समईतील ज्योतीची दिशा कुठली असावी, समईत किती ज्योती असाव्यात, मंदिर वास्तूनुसार दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला दिव्याची जागा असावी, जर कोणी दीर्घ कालावधीसाठी दिवा पेटवत असेल तर काचेनं झाकलेला दिवा निवडणं अत्यंत सुरक्षित आहे. तुम्ही कापूर, दिवा किंवा अगरबत्ती लावताना अग्निसुरक्षा खबरदारीचा विचार नक्की करावा. नेहमी दिव्यांना आत कापसाच्या वाती वापराव्यात. समईमधल्या ज्योती, वाती किंवा त्यांची संख्या तुम्ही एक घेऊ शकता, तीन ठेवू शकता किंवा पाच ठेवू शकता. विषम संख्येमध्ये या ज्योती लावल्या जातात आणि सोबतच या ज्योतीची दिशा दक्षिणेकडे नसावी, म्हणजेच ही ज्योत आपण दक्षिण दिशेला लावू नये. वास्तूनुसार दिवा कधीही दक्षिणेला ठेवू नका, कारण त्यामुळे संपत्तीचा निचरा होतो असं म्हटलं जातं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देव मूर्ती कुठल्या बाजूला ठेवावी, स्वामींची मूर्तीचं तोंड कुठल्या बाजूला असावं आणि त्यासोबत गंध लावताना कशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धती वापराव्यात, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.